आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत रव्याचा जाळीदार आणि स्पॉन्जी असा केक आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता रव्याचा केक बनवण्यासाठी इथं मी तूप घेतलेलं आहे. तुपाऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर करू शकता. मोठे 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि हे तूप जे आहे ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. क्रीमी होईपर्यंत आपण हे तूप जे आहे ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. इथं तुम्ही पाहू शकता, हे पहा, हे तूप फेटून घेतल्यानंतर असं दिसत आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 कप पिठी साखर टाकायची आहे आणि पिठी साखर टाकून घेतल्यानंतर परत आपल्याला हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. तूप आणि ही पिठी साखर जी आहे ती चांगली एकजीव होईपर्यंत आपण हे चांगलं फेटून घेणार आहोत. हे चांगलं एकसारखं फेटून घेतल्यामुळं केक जो आहे तो छान स्पॉन्जी बनणार आहे. त्यानंतर आता यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. जे आपण नेहमी स्वयंपाकामध्ये जे तेल वापरतो ते 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि 1/2 कप इथं मी दही वापरलेलं आहे. दही घालून चांगलं फेटून घेतलं आणि त्यानंतर इथं मी 1 कप रवा घेतलेला आहे. हा रवासुद्धा आता यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. पण त्याऐवजी यामध्ये 1/2 कप दूध आणि 1/2 कप दही इथं मी वापरलेलं आहे. आता दूध टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून हे एकजीव होईपर्यंत छान असं फेटून घेतलेलं आहे. आणि आता हे फेटून घेतल्यानंतर आपल्याला 30 मिनटं असंच झाकून ठेवायचं आहे. आता इथं मी कुकर घेतला आहे, त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि कुकरची शिट्टी काढून आपल्याला 10 मिनटं हा कुकर प्रीहीट करून घ्यायचा आहे. शिट्टी काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला केक बनवायचा आहे. त्यासाठी इथं स्टीलचा एक डब्बा घेतलेला आहे आणि त्याला मी तेल लावून पीठ लावून घेतलेलं आहे, डस्टिंग करून घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता. आता हा रवा जो आहे ते तो 30 मिनटं छान असा भिजलेला आहे, छान फुलून आलेला आहे. त्यानंतर राहिलेलं जे आपलं दूध होतं ते आता मी यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पण त्या अगोदर यामध्ये आता 2 ते 3 थेंब आपण व्हॅनिला एसेन्स टाकणार आहोत, ज्यामुळे केक जो आहे तो अजूनच छान बनणार आहे. आता हा इसेन्स टाकल्यानंतर आपण आता हे मिश्रण जे आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि मिक्स करून चांगलं आपल्याला हे परत फेटून घ्यायचं आहे. आणि आता हे फेटून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये 1 टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि परत एकदा छान फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला ह्या डब्यामध्ये हे पीठ जे आहे म्हणजे केकचं मिश्रण ओतून घेतलं, 3 ते 4 वेळा टॅप केलं आणि आता टीन जो आहे तो आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि 40 मिनटासाठी आपण हा मध्यम आचेवर जो आहे तो केक बनवून घ्यायचा आहे. 45 मिनटं झालेली आहेत. आता आपण चेक करून पाहूया स्टिकने. हे पहा, अजिबात पीठ अजिबात दिसत नाही आहे, म्हणजे आपला केक छान बेक झालेला आहे. आता थंड झाल्यावर सुरूच्या सहाय्याने हलका कडेने आपल्याला हा केक जो आहे तो काढून घ्यायचा आहे. तुम्ही ते पाहू शकता, मस्त असा आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे. छान जाळीदार आणि स्पॉन्जी असा आपला हा रवा केक बनवून तयार झालेला आहे. अतिशय सोपा आहे आणि खायलासुद्धा तितकाच चविष्ट असा आपला केक आहे. आता हा कट करून घेऊया. इथं तुम्ही पाहू शकता मस्त असा स्पॉन्जी केक आपला बनवून तयार झालेला आहे. हे पहा, मस्त. चला तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओवर जर नवीन असाल तर चॅनलला एक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.